रंगपंचमी खेळून विहिरीत पोहायला गेलेला कुरुंदवाड येथील ढेपणपूर मशीदजवळ राहणारा अकीब यासीन बागवान हा 24 वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची कुरुंदवाड पोलिसात नोंद झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कुरुंदवाड येथे रंगपंचमी खेळून दुपारी 12:30 सुमारास कुरुंदवाड तेरवाड रोडवरील गायकवाड पंपाच्या मागील बाजूस असणाऱ्या मालगावे विहिरीत नातेवाईकांसोबत पोहाव्यास गेला होता. यावेळी पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान 2 दिवसावर अकीब याच्या बहिणीचं लग्न असल्यानं घरी नातेवाईक आले होते, तर काही लोकांचा जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र त्याचा दुर्दैवी अंत झाल्यानं मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, काका, काकू असा मोठा परिवार आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ.